राजेंद्रनगर आणि स्वाधार मधील मंजूर रस्त्यांची कामं दर्जेदार करा नव्यानं रस्ते करत असताना सुरुवातीला ड्रेनेज लाईनची कामं प्राधान्यानं पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची कामं करा अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी ठेकेदारांना केल्या स्वाधार नगरातील अंतर्गत रस्ते तसंच राजेंद्रनगर अंतर्गत नवीन झोपडपट्टीतील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते प्रभाग क्रमांक सहासष्ट स्वातंत्र्य नगर वसाहत अंतर्गत शेंडा पार्क इथल्या स्वाधार नगर अंतर्गत रस्ते तसंच प्रभाग क्रमांक पासष्ट राजेंद्रनगर अंतर्गत नवीन झोपडपट्टीतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणच्या नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी रस्त्यांची कामं दर्जेदार करा ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची आवश्यकता आहे त्यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली ड्रेनेज लाईनसाठी रस्ते खुदाई करण्याऐवजी ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची आवश्यकता आहे ती कामं प्राधान्यानं पूर्ण करा त्यानंतरच त्या ठिकाणी रस्त्याची कामं करण्याच्या सूचनाही आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या विजेची व्यवस्था ड्रेनेज लाईन रस्ते त्याचबरोबर गटर या पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असून या विकास कामांसाठी निधी देण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण होत असल्यानं ठिकाणच्या रहिवाशांनी समाधान व्यक्त केलं यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे माजी नगरसेवक लाला भोसले सामाजिक कार्यकर्ते राजू साबळे माया रणवरे बंडू शिंदे रवींद्र कांबळे युवराज घाटके जमीर मुजावर संदीप बिरांजे संगीता शिंदे बंडू साळोखे मकरंद कवठेकर अमर बाटुंगे प्रथमेश कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते